आपल्याला आज या ठिकाणी खोडवा ऊसाची भरणी करण्यासाठी आपल्याला जे सुरुवातीला पाणी पाजण्यासाठी आपण जे आडवे भांडे तयार केलेलं असतात, तर ते न खोडता आपल्याला या पॉवर टिलरने खोडव्याची भरणी करायची आहे आणि परत आपल्याला वाकोरी मारायची पण गरज नाही. तर या अशा पद्धतीने आपण पायाने माती थोडीशी सरकवून भोंडा न फोडता आपल्याला खोडव्याची भरणी करायची आहे. यामुळे काय होईल, आपला जो वाकुरे मारण्याचा जो खर्च आहे तो आपला वाचेल. तरी अशा पद्धतीनं आपण जर आपल्या शेतामध्ये वाकुरे न फोडता जर पॉवर टिलरच्या माध्यमातून अशा पद्धतीनं जर खोडवा भरणी केली तर आपला बराच खर्च वाचेल. तर आपणही आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीनं ऊस भरणीचा हे सिस्टम वापरले तर चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होईल. त्यामध्ये आपणही आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीची पद्धत वापरा जेणेकरून आपला फायदा होईल आणि कामही चांगलं होईल आणि वेळही कमी लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद धन्यवाद.